नमस्कार, मी रुजुता देशमुख. आज आपण सगळे आनंदी हे जगसारे या मालिकेच्या सेटवर आहोत. खाली खूप गुंगाट होतोय ना. चांदोबा, सुंदर चांदोबा. आवडतो ना तुला? घेऊन येऊ तुझ्यासाठी? नको, तो खूप लांब आहे. तुम्हाला सोडून नको जाऊ. नाही जाणार. आजीला पाठवायचं. आनंदी हे जगसारे ही मालिका सोनी मराठीवर असते रोज संध्याकाळी 7 वाजता. आणि आनंदी ही माझी मुलगी, त्यामुळे आनंदीच्या आईचा रोल मी करते. खूप दिवसांनी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर काम करते, त्यामुळे वेगळा विषय मला मिळाला ह्याचा अत्यानंद आहे खरं तर मला. कारण ही मुलगी जी आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि तिचे आई वडील म्हणजे अर्थात मी आणि असताद काळे, आमच्या दोघांचा प्रयत्न हा आहे की तिला तिच्या पायांवर आपण उभं करायचं आहे. कारण ही जी वेगळी मुलं असतात, स्पेशल आपण ज्यांना म्हणतो, त्यांना अजूनही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा थोडासा विचित्र आहे. किंवा काही जण तर खूप वेगळ्या पद्धतीने त्यांना हँडल करतात, तर ते करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. ही मुलं आपल्यातलीच आहे, त्यांना आपलं म्हणा, ते आपल्याला आपलं म्हणतात, मग आपण त्यांना का नाही म्हणायचं. तर या पद्धतीने त्यांचं पेरेंटिंग आहे. महेश तागडे जेव्हा माझ्याकडे हा विषय घेऊन आले तेव्हा मला खूप छान वाटलं की हा एक वेगळा विषय आहे आणि तो विषय माझ्याकडे आला. आणि सोनीवर काम करायची माझी खूप इच्छा होती, कारण सोनीवरच्या सगळ्या मालिका ह्या थोड्या वेगळ्या आणि मला असं वाटतं प्रॅक्टिकल, म्हणजे रोजच्या आयुष्यात आपल्या जे घडत असतं ते दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मला सोनीवर काम करायचं होतं. म्हणजे सोनीवर मी पहिल्यांदा काम करते आणि सेटवर आम्ही सगळे, आमचं बॉन्डिंग खूप पटकन झालं आहे असं मी म्हणेन. आमच्या फॅमिलीमध्ये शैलेश दातार, लीना भागवत, असताद काळे, मी, शर्वरी कुलकर्णी जीची ही पहिली मालिका आहे, जी आमच्या मैत्रिणीची मुलगी आहे, आणि शिल्पा नवलकर, सॅबिदा, उदय सबनीस, असे आम्ही सगळे कलाकार आहोत. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकमेकांबरोबर कुठे ना कुठेतरी काम केलेलं आहे इतक्या वर्षात. आम्ही एकत्र इथे पहिल्यांदा आलो आहे आणि आमची आनंदी अर्थात राधा धारणे अतिशय गुणी, गोड, गोंडस मुलगी आहे. जशी ती तुम्हाला स्क्रीनवर वाटते तर तितकीच गोड ती प्रत्यक्षातसुद्धा आहे. आणि ती अशी, ती म्हणजे आनंदी जे कॅरेक्टर ती प्ले करते त्यासाठी तिची काही वर्कशॉप्स घेतली गेली आहेत किंवा तिला काही अशी मुलं दाखवली गेली आहेत, त्यामुळे त्या ऑब्झर्वेशनमधून ती हे सगळं काम करते. आणि आता सेटवर तिला हे सगळं सारखं सांगावं नाही लागत, त्यामुळे तिचे रिटेक्स नसतात, काही नसतात, त्यामुळे ती म्हणजे एक जन्मजात कलाकार असतो ना तसं मला तिच्या बाबतीत वाटतं. खूप छान काम करते आणि एरवीसुद्धा, ऑफ स्क्रीनसुद्धा खूप गुणी मुलगी आहे. तिच्यासमोर मी फार कौतुक करत नाही, ती आत्ता नाही आहे तेवढ्यात कौतुक करून घेते, कारण लहान मुलांच्या समोर कौतुक केलं की ते जरा डोक्यात जाऊ शकतं त्यांच्या. आणि तर हे सगळे कलाकार आम्ही एकत्र आहोत, त्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप पटकन झालं आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा, ते जे काही 3-4 एपिसोड झाले त्याच्यातून प्रेक्षकांची हीच रिॲक्शन येते की फॅमिली खूप छान वाटते आहे. त्यामुळे आमचं बॉन्डिंग आमच्या एरवीच्या मैत्रीमुळे खूप पटकन झालं आहे. विठ्ठल दाखवे आमचे डिरेक्टर आहेत, त्यांनीही खूप अभ्यास, महेशजी, विठ्ठल आणि क्रिएटिव्ह टीमनी सगळ्या खूप अभ्यास केला या विषयावर की त्यांच्या शाळेत कसं काय घेतलं जातं, मग त्यांच्याशी एरवी कसं वागलं जातं, मग जे लोक वाईट वागतात ते त्यांच्याशी वाईट का वागतात. त्यामुळे प्रत्येक या मालिकेतल्या प्रत्येक कॅरेक्टरचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. कधी काही जणं निगेटिव्ह असतात पण त्यांचासुद्धा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की ते असं का वागतात. त्यामुळे खूप वेगवेगळी कॅरेक्टर्स याच्यात तुम्हाला पाहायला मिळतील. एक अगदी तुमच्या घरातलं असल्यासारखं कुटुंब हे आहे, त्यामुळे तुम्हाला अगदी शेजारचं घर बघतो आहे असंही वाटेल आणि मजा येईल ही मालिका बघताना तुम्हाला. आमचं बॉन्डिंग आणि आमची आनंदी आणि वेगळा विषय, उत्तम लेखन आहे, गाणंही छान आहे, त्यामुळे सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्हाला हे नक्की आवडेल. त्यामुळे संध्याकाळी 7 वाजता सोनी मराठीवर नक्की पहा आनंदी हे जगसारे. धन्यवाद.